मंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतील का? याच्यात प्रचंड मोठ्या आकड्यांची बाहेर चर्चा होते ती थांबवतील का? नाही तर यांना एकदा तुमच्या दालनामध्ये बोलवा, आम्ही बोलवा आम्हाला, आणि आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज काय चाललं नेमकं. जयंतराव बरोबर आहे ना? हा प्रश्न आउट ऑफ स्कोप आहे, त्यांनी वेगळा प्रश्न याच्यावर विचारावा. मी त्याला उत्तर देईन की रेशन दुकानात मिळणारा तांदळाचा दर्जा देखील निकृष्ट दर्जाचा असतो. केंद्र सरकारने तांदळाचं एज टेस्टिंग करण्यास सांगितलेलं आहे. प्रश्न हा प्रश्न आता प्रश्नावर आलो. एज टेस्टिंग करण्यास सांगितलेलं आहे, परंतु कुठेही एज टेस्टिंग केलं जात नाही, फक्त कागदोपत्री केल्याचं दाखवलं जातं. एज टेस्टिंग केल्यास 70-80% तांदूळ अपात्र होतो. विदर्भामध्ये शेड्यूल ऑफ रेट्स नुसार वाहतूक केली जात नाही, कारण विदर्भातील कंत्राटदार एसओआर नुसार टेंडर्स कुणाला भरायला देत नाही. अध्यक्ष महोदय माझा प्रश्न यासाठी आहे की अध्यक्ष महोदय याच्यात ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. यामध्ये गोंदियाचा धान हे अहमदनगर मध्ये नेऊन देण्याची गरज नाहीये. कदाचित एफसीआय मध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या आसपास कुठून तरी प्रोक्युअर करून अहमदनगर जिल्ह्यात आपण वाटप करू शकतो. आणि राज्य सरकारचा हा प्रचंड मोठा वाहतुकीवरचा जो खर्च करण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे, तो कुठेतरी थांबेल. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय प्रचंड मोठा खर्च सरकार विनाकारण करतंय. त्यामुळं हा प्रश्नच मुळात त्याच्यातनं उद्भवलेला आहे की आता एवढी सरळ सवय झालेली आहे की सरकारच्या त्या समितीचा निर्णय होण्याच्या आधीच धान्य ट्रान्सपोर्ट करण्याची घाई झालेली आहे. त्यामुळं सगळं सर्रासपणाने चालू आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतील का? याच्यात प्रचंड मोठ्या आकड्यांची बाहेर चर्चा होते ती थांबवतील का? आणि कोणत्याही परिस्थितीत अधिकारी आणि तो कंत्राटदार यांच्यामध्ये जे नेक्सस आहे ते ब्रेक करतील का? हा माझा प्रश्न. आपण आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करून कच्चा माल करून त्याला मग आपण तांदूळ करतो आणि तांदूळ मग रॅशनच्या दुकानाला. त्याच्यातही ते जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की दूरचे जिल्हे त्याच्यामध्ये पहिले कसे देतात, ट्रान्सपोर्टिंग मध्ये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. अध्यक्ष महाराज याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार येतोय, लुटली जात आहे. हा त्याच्यातला स्पेसिफिक प्रश्न या प्रश्नाच्या मागचा मथाडा तोच आहे. आमचा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे की सुत्रीचा मी विषय केला त्याच्यावर आपण हे केलं पाहिजे. आणि दुसरं आम्हाला सांगितलं पाहिजे की हे सगळं करप्शन चाललेलं आहे, हे आपल्या पातळीवर आपण थांबवाल का? पर्टिक्युलर एखादी गोष्ट जर आपण लक्षात आणून दिली तर जरूर त्याच्यावर त्याची मी चौकशी आम्ही करू. परंतु या बाबतीमध्ये सुद्धा आपण पाहतो की ह्या सगळ्या तुमच्या 5 जिल्ह्यातला तांदूळच संपूर्ण महाराष्ट्राभर शेवटपर्यंत आपण पोहोचत असतो. ही ती परिस्थिती जी अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे जे आहे हे जिल्हे जे आहेत जोडले जातात जिथे आवश्यक असते त्या त्याप्रमाणे. आणि सुत्रीचा फक्त जे आहे 20 कोटीची घेतली होती आणि ती जीएम करून घेतलेली आहे. आणि त्याचा जो आहे तो मार्क वगैरे जो आहे त्याचा म्हणजे योग्य प्रकारची ती सुतळी आहे. तर सुतळीचे सुद्धा भाव अनेक वेगळे. पण हा प्रश्न जो आहे हा आउट ऑफ स्कोप आहे अध्यक्ष महोदय. हा प्रश्न आउट ऑफ स्कोप आहे, त्यांनी वेगळा प्रश्न याच्यावर विचारावा. मी त्याला उत्तर देईन. तुमच्या दालनामध्ये बोलवा, आम्ही बोलवा आम्हाला, आणि आम्ही तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज काय चाललं नेमकं. जयंतराव बरोबर आहे ना? अध्यक्षाच्या दालनामध्ये या प्रश्नावर एक मीटिंग लावली पाहिजे आणि अध्यक्ष महोदय मंत्री आणि सचिव बोलवा. ठीक आहे, काय चाललं याच्यात अध्यक्ष महाराज सांगा ना तुम्ही. आम्हाला न्याय मिळाला नाही अध्यक्ष महाराज, राज्याची तिजोरी लुटली जाते अध्यक्ष महाराज, तुम्ही सांगा अध्यक्ष. आदरणीय मंत्री महोदय त्यांना सभागृहात बोलू दे. अध्यक्ष महोदय ह्या प्रश्नाशी संदर्भात प्रश्न असेल तर हे सगळे पैसे जे आहेत केंद्र सरकार जे आहे प्रतिपूर्ती करते. आपल्याला शेवटच्या ग्राहकाला आपण हा सगळा अन्नधान्य पोहोचवतो त्याची प्रतिपूर्ती जी आहे एक केंद्र शासनातर्फे होत असते. त्यामुळे राज्याची जी आहे लूट चाललेले वगैरे जे आहे त्या संदर्भामध्ये वेगळं त्यांनी जर माझ्या मला काही माहिती दिली तर त्याची चौकशी करतो.